पाटोदा येथील सह्याद्री स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची अग्नी न वापरता खाद्यपदार्थ बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली होती। यावेळी 130 सहभागी विद्यार्थ्यांमधून 10 विजेते काढण्यात आले। अग्नी न वापरता खाद्यपदार्थ बनवण्याची स्पर्धेसाठी शिशु वर्ग ते दुसरी, तिसरी ते पाचवी, सहावी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पदार्थांची मांडणी केली, रुचकर पदार्थ बनवले। यावेळी शाळेतल्या शिक्षकांनी परीक्षकांचं काम केलं होतं। सहभागी विद्यार्थ्यांमधून सईमुळे, आरोही ठाकरे, मानस चौधरी, गार्गी भंडारी, चैताली केरे, अर्णव अष्टणकर, नुपूर पटेल, तनिषा राईका, पायल हिवाळे, तनुजा गुंड यांची विजेते म्हणून निवड करण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रसन्ना शिक्षण संस्थेचे संस्थापक निर्मला म्हस्के, शाळेचे मुख्याध्यापक निलेश म्हस्के यांचं मार्गदर्शन लाभलंय। कार्यक्रमासाठी आरती यादव आणि सुप्रिया गंगे, यमुना जंगले, पल्लवी राऊत, मयुरा अष्टणकर आदी शिक्षक आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले। चंद्रकांत चाबुकस्वार, AI News, वाळूज महानगर।